आतापर्यंत जिओ बोर्ड, चौकोनी रेखांकित वही आणि पाया 10 ठोकळे यांचा वापर करून आपण एखाद्या चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती कशी मोजावी हे बघितले. दैनंदिन जीवनात आपण क्षेत्रफळ आणि परिमिती का आणि कोठे वापरतो आता आपण ते बघूया. उदाहरणार्थ, माझ्या वडिलांकडे आयताकृती शेती आहे. त्याची रुंदी 40 मीटर आहे आणि लांबी 30 मीटर आहे. माझ्या वडिलांना या आयताकृती शेतीभोवती कुंपण घालायचे आहे. म्हणजेच कुंपण 4 बाजूंना करावे लागतील. शेतात कुंपण घालण्यासाठी आपल्याला क्षेत्रफळ आवश्यक असेल की परिमिती? होय, जर आपल्याला परिमिती माहिती असेल तर आपण शेतीभोवती कुंपण घालू शकतो. आपण परिमिती कशी मोजू शकतो? परिमिती मोजण्यासाठी आपल्याला आता एक सूत्र माहिती आहे. सूत्र काय आहे? 2×L+B म्हणजेच लांबी प्लस रुंदीचा 2 वेळा गुणाकार. आपल्याला हे सूत्र आधीपासूनच माहिती आहे. येथे लांबी किती आहे? 40 मीटर. रुंदी किती आहे? 30 मीटर. म्हणजेच आपण दोघांना जोडतो आणि 2 ने गुणाकार करतो. आपल्याला किती मिळते? तर आपल्याकडे 140 मीटर झाले आहेत. ती शेतीची परिमिती आहे का? आहे. आता आपल्याला माहीत आहे की परिमिती 140 मीटर आहे. शेतांच्या बाजूंवर कुंपण घालण्यासाठी मला 140 मीटर कुंपण आवश्यक आहे. तर मला कुंपणाच्या 4 ओळी पाहिजे. तर मला कुंपणाच्या 4 ओळी पाहिजे असल्यास मला किती कुंपणाची आवश्यक आहे? म्हणजेच 4×140 म्हणजेच 560 मीटर. म्हणून जर मला कुंपणाच्या 4 ओळी घालाव्या लागतील तर मला 560 मीटर वायरची आवश्यकता आहे. अशा प्रकारे आपण परिमिती मोजू शकतो. अशा पद्धतीने परिमिती ही उपयोगाची ठरू शकते. चला आता अजून एक उदाहरण पाहूया. माझ्या खोलीच्या एका भिंतीवर रंग लावायचा आहे. रंगाच्या बॉक्सवर ते 1 चौरस मीटरसाठी 100 मिली असे लिहिलेले आहे. माझ्या भिंतीला एक खिडकी आहे. मला ही भिंत रंगवायची आहे. भिंतीवर वापरण्यासाठी मला रंग खरेदी करावा लागेल. रंग खरेदी करण्यापूर्वी मला काय माहिती असायला पाहिजे? मला भिंतीचे परिमिती माहिती असायला पाहिजे की क्षेत्रफळ माहिती असायला पाहिजे? जर मला हे क्षेत्रफळ माहिती असेल तर मला आवश्यक असलेल्या रंगाचे परिमाण माहिती असेल. क्षेत्रफळ शोधण्यासाठी सूत्रे काय आहे? लांबी गुणिला रुंदी. भिंतीची लांबी किती आहे? जेव्हा मी ते मोजले तेव्हा लांबी 5 मीटर अशी आली आणि भिंतीची रुंदी 4 मीटर आली. मग भिंतीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 5×4 म्हणजे 20 चौरस मीटर. मध्यभागी एक खिडकी असल्याने मला पूर्ण भिंत रंगवायची आवश्यकता नाही. मी खिडकीची लांबी मोजल्यास मला खिडकीचे क्षेत्रफळ कळेल. मी ते वजा केल्यास मला फक्त भिंतीसाठी किती रंग आवश्यक आहे ते कळेल. मी आता खिडकीचे मोजमाप करेल. लांबी किती आहे? ते 1 मीटर आहे. आणि रुंदी किती आहे? ते देखील 1 मीटर आहे. खिडकीचे क्षेत्रफळ मोजूया का? आपल्याला क्षेत्रफळाचे सूत्र माहिती आहे. 1×1 हे 1 चौरस मीटर आहे. खिडकीचे क्षेत्रफळ किती आहे? 1 चौरस मीटर.
जेव्हा मी खिडकीचे क्षेत्रफळ भिंतीच्या क्षेत्रफळातून वजा करतो तेव्हा मला आवश्यक असलेल्या रंगाचे परिमाण माहिती होईल। तर 20 चौरस मीटरमधून 1 चौरस मीटर वजा करा, आपल्याला 19 चौरस मीटर मिळेल। तर भिंतीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? रंग लावायच्या क्षेत्रात क्षेत्रफळ किती आहे? 19 चौरस मीटर। यासाठी किती रंगाची आवश्यकता आहे? रंगवल्या जाणाऱ्या भिंतीचे क्षेत्रफळ किती आहे? 19 चौरस मीटर। 19 चौरस मीटरसाठी रंग आवश्यक आहे। म्हणून 19 चौरस मीटर। आपल्याला माहित आहे की आपण 100 मिलीने 1 चौरस मीटर रंगू शकतो। आपल्याकडे रंगवण्यासाठी 19 चौरस मीटर आहेत। आपल्याला किती मिली रंग आवश्यक आहे? 19 चौरस मीटर गुणिले 100 मिली। आपल्याला 1900 मिली रंग मिळतो। तर भिंत रंगवण्यासाठी आपल्याला 1900 मिली रंग आवश्यक आहे। जर आपण ते लिटरमध्ये रूपांतरित केले तर आपल्याला किती लिटर मिळेल? 1900 मिली बरोबर 1.9 लिटर। म्हणूनच ही भिंत रंगवण्यासाठी आपल्याला 1.9 लिटर रंग आवश्यक आहे। आपण येथे पाहू शकतो, जर आपण येथे 1 चौरस मीटरचा चौरस घेतला तर आपल्याला 100 मिली रंग आवश्यक आहे। या भिंतीमध्ये असे 20 चौरस आहेत। या भिंतीचे पूर्ण क्षेत्रफळ 20 चौरस मीटर आहेत। जर मी 1 चौरस मीटर हे खिडकीने व्यापले आहे ते काढून टाकले तर जे शिल्लक आहे ते आहे 19 चौरस मीटर। ते रंगवण्यासाठीचे क्षेत्रफळ आहे। त्या भागांवर रंग देण्यासाठी मला 1900 मिली म्हणजेच 1.9 लिटर असे रंगाची आवश्यकता आहे। लक्षात घेण्याजोगा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण त्यांना मोजमापाच्या विविध मानकांची जाणीव करून दिली पाहिजे। मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर इत्यादी परिमिती शोधण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो। क्षेत्रफळ आणि परिमितीच्या संकल्पना शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये काही गैरसमज असू शकतात। सामान्यतः सामान्य गैरसमज असे असतात, क्षेत्रफळ मोजण्यासाठी मुलांना लांबी आणि रुंदीचा गुणाकार करावा लागतो आणि परिमिती शोधण्यासाठी त्यांना जोडावे लागते। मुले उलटं करण्याची शक्यता आहे, म्हणजेच क्षेत्रफळ मोजण्यासाठी ते जोडू शकतात आणि परिमिती शोधण्यासाठी ते गुणाकार करू शकतात। परिमितीसाठी गुणाकार करणे आणि क्षेत्रफळ मोजण्यासाठी जोडणे ही सर्वात सामान्य चूक आहे। दुसरे म्हणजे जेव्हा ते क्षेत्रफळ लिहितात तेव्हा त्यांना अचूक क्रमांक मिळतो पण शेवटी ते चौरस एकक वापरण्यात विसरतात, ते फक्त एकके लिहितात। हे चुकीचे आहे। क्षेत्रफळ हे चौरस एककांमध्येच व्यक्त केले जाते। त्यांना चौरस एकक असे लिहावे लागेल, ते प्रमाणित आहे आणि फक्त तेच मान्य आहे। यात चुका होऊ नयेत म्हणून आपण त्यांना कसे सांगू शकतो? त्यांना चौकोनी रेखांकित वही वापरण्याची आणि उदाहरणासह अधिक सराव करण्याची आवश्यकता आहे तर चुका कमी होतील। फक्त सरावातूनच मुले चुका कमी करू शकतात। मुलांच्या जीवनात क्षेत्रफळ आणि परिमितीच्या संकल्पनांना अत्यंत महत्त्व आहे। भविष्यात त्यांना या संकल्पना अनेक वेळी वापरल्या जातील। म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात या संकल्पना साकारणे महत्त्वाचे आहे। ही कौशल्य आधारित संकल्पना असल्याने मुले त्यांच्या क्षेत्रफळाबद्दल आणि परिमितींच्या ज्ञानावर आधारित अनेक कृती निवडू शकतात।